काल आईने बटाट्याची भाजी केली होती आज मी ढोबळी मिरची भाजी आणली आहे उद्या आई भोपळ्याची भाजी करणार आहे असे आपण बोलतो की नाही काल आज उद्या असे शब्द वापरतो मी लहान असताना रांगायचे आता मी पळू शकते पुढच्या वर्षी मी फुटबॉल शिकणार आहे पूर्वी लोक झाडांची पाने अंगाभोवती गुंडाळत असत आता पुरुष शर्ट पॅन्ट बायका साडी पंजाबी ड्रेस असे वेगवेगळे कपडे घालतात अजून काही वर्षांनी आणखीन वेगळे नवीन प्रकारचे कपडे घालतील या वाक्यांमध्ये काल आज उद्या पूर्वी आता काही वर्षांनी असे शब्द आलेत या शब्दातून एखादी गोष्ट केव्हा घडली ते कळते म्हणजेच आपल्याला काळ कळतो आधी घडून गेलेल्या घटनेचा काळ म्हणजे भूतकाळ एखादी घटना खूप वर्षांपूर्वी घडली असेल तर त्याला इतिहास असं म्हणतात पुढे होणाऱ्या घटनेचा काळ म्हणजे भविष्य काळ आत्ताचा काळ म्हणजे वर्तमान काळ वेळ हा काळाचा छोटा भाग आहे तास मिनिट सेकंद यातून अचूक किंवा बरोबर वेळ सांगितली जाते दिनदर्शिका तर तुम्ही बघितली आहे दिनदर्शिकेत काय काय लिहिलेलं असतं बरं तारीख किंवा दिनांक म्हणजे दिवस वार महिना वर्ष आणखी काय काय असतं जरा नीट निरीक्षण करा आणि त्याची यादी करा कोणती चिन्ह चित्र असतात तेही नीट बघा काय काय लक्षात येतं कोणता सण आहे पौर्णिमा अमावस्या सूर्योदय आणि सूर्यास्त यांच्या वेळा अशा काळाशी आणि वेळेशी संबंधित अनेक गोष्टी आपल्याला दिनदर्शिकेवरून समजतात आपल्या शाळेला सुट्टी कोणत्या दिवशी आहे कार्यक्रम कधी आहे हे दिनदर्शिकेवरून समजते वर्तमानपत्रातून आपल्याला वेगवेगळ्या घटना केव्हा घडल्या ते कळते वर्तमानपत्रात बातमी लिहिताना दिनांक लिहिलेला असतो की नाही म्हणजेच ती गोष्ट किती तारखेला घडली ते लिहिलेले असते आपल्याला वेळ कशामुळे कोणत्या वस्तूंमुळे कळते बरं बरोबर घड्याळ आणि मोबाईल आपल्याला शाळेचे तास केव्हा आहे ते कळते मधली सुटी केव्हा आहे खेळाचा तास केव्हा आहे शाळा केव्हा सुटणार आहे हे सर्व घड्याळामुळे कळते आपण चोवीस तासांच्या दिवसाचे भाग पडलेत कसे ते आता पाहू तुम्ही घड्याळात तीन काटे बघितलेत ना त्यातील छोटा काटा हा तास मोजण्याचा काटा असतो मोठा काटा हा मिनिट मोजण्याचा काटा असतो आणि जास्त वेगाने फिरणारा काटा असतो तो सेकंद मोजण्याचा काटा असतो साठ सेकंद झाले की एक मिनिट होतो आणि साठ मिनिटे झाली की एक तास होतो आता घड्याळात बघून सांगा बघू तुमची शाळा किती तासांची असते शाळेत एका विषयाची तासिका किती मिनिटांची असते तुम्हाला डबा खायला किती वेळ लागतो घड्याळ दिनदर्शिका ही साधने एखादी गोष्ट किंवा घटना केव्हा घडली ते मोजण्याची किंवा काळ मोजण्याची साधने आहेत हे आहे पंचांग यातसुद्धा वेळ महिना सण ऋतू यांबद्दल खूप महत्त्वाची माहिती कळते शेतकऱ्यांना यावरून बी पेरण्याची योग्य वेळ कळते आणखी अनेक गोष्टींची माहिती कळते पूर्वीच्या काळी वेळ कशी मोजत असतील बरे फार वर्षांपूर्वी आकाशात सूर्य कुठे आहे ते बघून वेळ समजून घेत असत त्यानंतर पात्र नावाचे साधन होते ते पाण्यात ठेवावे लागत असे ते पाण्यात बुडले म्हणजे एक घटिका झाली असे समजत एक घटिका म्हणजे चोवीस मिनिटे वाळूचे घड्याळ हे साधनही पूर्वी वापरले जात असे त्यात वाळू भरलेली असे वरच्या अर्ध गोलाकार भांड्यातील वाळू खालच्या अर्ध गोलाकार भांड्यात आली की ठराविक वेळ झाली असे म्हणत असत त्यानंतर गॅलिलिओ नावाच्या शास्त्रज्ञाने लंबकाच्या घड्याळाचा शोध लावला लंबक ठराविक वेळेला हलतो यावरून वेळ कळते ही वेगवेगळी लंबकाची घड्याळे पहा आपल्या भारतातील राजे महाराजे अशा प्रकारची लंबकाची घड्याळे वापरत असत आता वेगवेगळ्या प्रकारची घड्याळं निघाली आहेत अंक लिहिलेली घड्याळं चिन्हांची घड्याळं इलेक्ट्रॉनिक घड्याळं अशी वेगवेगळी घड्याळं आता पाहायला मिळतात पूर्वीच्या काळातील घटना कळण्यासाठी काही साधनांचा सा उपयोग केला जातो जुन्या मूर्ती नाणी खापराचे तुकडे म्हणजे मातीच्या भाजलेल्या वस्तूंचे तुकडे यावरून त्या वस्तू कोणत्या काळातील आहेत म्हणजे किती वर्षांपूर्वीच्या आहेत हे समजू शकते सारांश आधी होऊन गेलेल्या घटनेचा किंवा गोष्टीचा काळ म्हणजे भूतकाळ आत्ता घडत असलेल्या घटनेचा काळ म्हणजे वर्तमान काळ नंतर घडणार असलेल्या घटनेचा काळ म्हणजे भविष्य काळ आधी नंतर उद्या काल पुढच्या वर्षी मागच्या वर्षी पूर्वी अशा शब्दातून काळ समजतो पूर्वीच्या काळी वेळ मोजण्यासाठी घटिका पात्र वाळूचे घड्याळ लंबकाची घड्याळे अशी साधने वापरत असत आता घड्याळे इलेक्ट्रॉनिक घड्याळे मोबाईल फोन यावरून वेळ समजते दिनदर्शिकेवरून वार दिनांक महत्त्वाचे दिवस सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळा अशी अनेक प्रकारची माहिती आपल्याला समजते पारिभाषिक शब्द काळ भूतकाळ इतिहास वर्तमानकाळ भविष्यकाळ घटिका पात्र घटिका लंबक स्वाध्याय जोड्या लावा अगट आधी होऊन गेलेल्या घटनेचा काळ नंतर घडणाऱ्या घटनेचा काळ आत्ता घडत असलेल्या घटनेचा काळ ब गट भविष्यकाळ वर्तमान काळ भूतकाळ गाळलेल्या जागाभरा घड्याळावरून आपल्याला टिंबटिंब समजते वार वर्ष दिनांक ही माहिती टिंबटिंब असते गॅलिलिओ या शास्त्रज्ञाने टिंबटिंब घड्याळाचा शोध लावला पर्याय आहेत लंबकाच्या वेळ दिनदर्शिकेत खालील शब्दांवरून कोणता काळ समजतो ते लिहा पूर्वी आत्ता उद्या काल वेळ बघण्याची आत्ताची साधने कोणती